नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शनिवारचं रुटीन शेअर करणार आहे. तर इथं तर सगळ्यात पहिले उठून मी झाडू वगैरे मारून घेतलेलं आणि अंग माझ्या आंघोळ झाली, केस वगैरे धुतलेले आज. तर काल होता शुक्रवार. तर काल काय झालं, थोडं 2 दिवस माझी तब्येत म्हणजे पाय थोडंसं दुखते बरी नसल्यामुळं मग मी देवपूजा नीट केली नव्हती काल. तर त्यामुळं मग ठरवलं आज करायची. तर त्यामुळं आज मी केस वगैरे धुतलेले आणि काल काही व्हिडिओ पण मी बनवला नव्हता. तर आज थोडा उठायला पण उशीर झालेला आणि रात्री साबुदाणा होता तर तो भिजवायचा विसरलेली मी. तर सकाळी उठल्यानंतर भिजवलेला पण तो काही नीट भिजला नव्हता. त्यामुळं मग काही खिचडी वगैरे बनवली नाही. जे काही फ्रुट्स वगैरे होते तर तेच टिफिनमध्ये त्यांना दिले कारण त्यांचा होता आज फास्ट. आणि आता इथं मी चहा ठेवते त्यांच्यासाठी वेगळा, माझ्यासाठी वेगळा, कारण ते त्यांना गुळाचा चहा आवडत नाही. आणि मग गुळाचा माझा जर साखरेचा चहा घेतला तर मग माझं थोडं जास्त पित्त वाढतं, त्यामुळे मग मी गुळाचा चहा पिते. तर आता दोघांसाठी मग इथं चहा वेगवेगळा ठेवून घेतला मी. तर त्याच्यानंतर आज साबुदाणा खिचडी तर बनवली नाही, तर पण फक्त फ्राय पापड वगैरे फ्राय केले मग थोडेसे जे साबुदाणा पापड होते आणि थोडीशी चकली होती साबुदाण्याची, तर ते थोडंसं फ्राय करून मग मी ह्यांना टिफिनमध्ये दिलं तेच आणि थोडेसे फ्रुट्स दिले. तर हे सगळं मी घरीच बनवलेले साबुदाणा पापड वगैरे. तर घरचं असेल तर आपण म्हणजे खायला पण छान टेस्ट येते आणि कितीही असेल तर म्हणजे जास्त प्रमाणात असतं आपलं घरचं, तर त्यामुळे जास्त पुरतं पण ते. तर आता चहा झाला आहे माझा, तर चहा घेते मग मी आणि चहा घेऊन मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर आज काही चपाती रोजच्यासारखी नाही आहे चहा चपाती खायला, तर त्यामुळं मग आता चहा आणि बिस्किट इथं खाऊन मग मी कामाला सुरुवात करते. तर रोजची जी डेली क्लिनिंग आहे तर मग ती सोफा वगैरे साफ करून मग मी पूर्ण टेबल वगैरे पुसून घेतला आणि जो डोअर वगैरे आहे तर तो थोडासा वरतून असा पुसून घेतला. तर पूर्ण डोअर पुसायला पण बराचसाच वेळ लागतो. तर आज आता थोडीशीच क्लिनिंग करून मग मी लगेच फरशी पुसायला घेणार आहे. आणि काल फरशी पुसून घेतलेली, फक्त देवपूजा नव्हती केली तर त्यामुळं आता व्यवस्थित बाकीची सगळी कामं आवरून घेते, पूर्ण फरशी वगैरे पुसून घेते म्हणजे देवपूजा करता येईल. तर सकाळपासून उठल्यापासून कामाला चालू केलं, सुरुवात लवकर पटपट केली की मग थोडंसं म्हणजे दुपारी 12 पर्यंत वगैरे सगळी कामं पटकन होऊन जातात. आणि आपल्याला स्वतःला प्रसन्न वगैरे ठेवायचं असेल किंवा आपल्याला थोडं स्वतःला फ्रेश ठेवायचं असेल तर मध्येच थोडंसं आपल्याला जे बरं म्हणजे एकदम छान वाटतं काम तर ते करायचं. आता मला थोडंसं जास्त कामाचा कंटाळा आला की मग मी थोडंसं चहा किंवा कॉफी घेते, मग मला पण थोडंसं फ्रेश वाटतं. मग मधून मधून असं काही घेतलं किंवा असं काही केलं, कुणाला गाणी ऐकायला भारी वाटत असेल तर ते थोडं मध्येच करायचं म्हणजे छान वाटतं आणि आपल्याला काम करताना कंटाळा येत नाही. तर मग त्याच्यानंतर मग रांगोळी काढून थोडीशी मी पीठ मळून घेतलं, इथं कणिक मळून घेतली आणि आता मग तरीसाठी थोडीशी गुट्टी बनवून घेते. तर दुधावरची जी साय असते तर ती मी नेहमी साचून ठेवते. तर आणि त्याच्यानंतर ताक तू बनवते घरीच, तर आता हे साय वगैरे काढून ठेवते जी आली ती आणि मग त्याच्यानंतर लगेच परीला गुट्टी बनवायला घेते. तर आज काही उंबरडा पूजन वगैरे नव्हतं कारण आज शनिवार होता, तर त्यामुळे फक्त रांगोळी काढून घेतली बाहेर. आणि आता इथं माझं मग थोडीशी कॉफी केलेली माझ्यासाठी कारण परी उठलेली थोडीशी, मग उठल्या लगेच ती काही थोडं जास्त खात नाही तर त्यामुळे थोडीशी तिच्यासोबत खेळत मग थोडंसं जरा कॉफी घेतली मी आणि मग नंतर मग परीला थोडंसं खायला भरवलं म्हणजे जी गुट्टी बनवलेली तीच तिला. थोडं बाहेर रडत असेल थोडंसं तर थोडंसं असं बोलत जर आपण त्याला चारलं तर ते व्यवस्थित छान असं खातं. तर त्यामुळे मग मी तिला थोडंसं असं बोलत जर ती खात नव्हती तर थोडंसं बोलत असं तिला करत होते, चारत होते. मग त्याच्यानंतर 10 वाजलेले, 10 वाजता माझं एवढं सगळी कामं आवरलेली आणि मग त्याच्यानंतर दोघींची आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं तर याच्यामध्ये 11:30 जवळजवळ वाजत आलेले. मग आता देवपूजेला सुरुवात करते. तर देवपूजा शुक्रवारची मी सांगते, नेहमी सांगतेच की पूर्ण सगळं जे तामन वगैरे आहे, आरती समय वगैरे, नंतर जी प्लेट्स वगैरे असतात देवपूजेसाठी यूज करत तर ते सगळं पूर्ण घासून वगैरे घेते. कलश असतो आपला तांब्याचा तर त्यामुळे वेळ लागतो. तर आज आता या म्हणजे शुक्रवारची सारखीच पूजा, आज मी पूर्ण पूजा केली आणि फुलं पण होती पूजेला तर छान. आता पूजा झाली आणि नैवेद्याला अजून काही जेवण बनवलं नव्हतं तर पापड्या ज्या फ्राय केलेल्या तर त्या ठेवलेल्या आणि इकडं गणपती बाप्पांना फ्रुट्स ठेवलेले, मोसंबी होतं. तर त्याच्यानंतर मग थोडंसं खायचं होतं काही तर मग ही हाळी जे होतं तर मी थोडंसं 1-2 तास झालं भिजवलेलं तर त्याची रेसिपी पण शेअर करायची होती. तर आता डायरेक्ट ते
2 तास भिजवून मी ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घेतले, तर थोडंसं जास्त पाणी घ्यायचं त्याच्यापेक्षा, म्हणजे अर्धा जर कप हळू असेल किंवा जेवढं आपली क्वांटिटी आहे तर त्याच्या दुप्पट थोडंसं पाणी घ्यायचं आणि दूध थोडंसं टाकायचं आणि साखर आपल्याला हवी तेवढी गोड, आपल्या गोडनुसार साखर टाकायची आणि व्यवस्थित ते उकळून घ्यायचं. 1-5 मिनटं उकळलं की असं व्यवस्थित ते शिजतं, जास्त काही त्याला वेळ लागत नाही. तर हे कमरेसाठी स्पेशली बाळंतीण जे असते तर तिने हे खावं, आणि ज्यांची कंबर वगैरे दुखत असेल तर त्यांनी हे खाल्लेलं खूप चांगलं असतं, खूप हेल्दी असतं हे. तर आता हे पूर्ण उकळून नंतर मग थोडंसं थंड करून हे मग खाऊन घेईन मी. आणि ह्याला काही असं जास्त चावायला वगैरे लागत नाही, म्हणजे जसं आपण एक प्रकारे सूपसारखंच असतं ते डायरेक्ट असं आपण पिऊ शकतो, थोडंसं असं चिकट असतं थोडंसं जास्त हे, पण छान लागतं. दूध जर जास्त आवडत असेल तर दूध जरा जास्त टाकलं तर एकदम छान बनतं हे. तर आता हे पण तयार झालं आहे. तर आता मग सकाळी जे साबुदाणा भिजवलेला आता त्याची आता खिचडी मग आमच्या दोघींसाठी, विहीसाठी, माझ्यासाठी आता बनवून घेते मग मी. तर चपातीचं पीठ तर मी मळून ठेवलेलं चपाती बनवायची म्हणून, पण नंतर मग जास्त भूक नव्हती कारण ती हाई आणि हे खिचडी होती साबुदाण्याची, ती खाल्ल्यामुळं मग जास्त भूक नव्हती. तर त्यामुळं मग तशीच थोडीशी डाळ खिचडी बनवून ठेवली मग, आणि ह्याच्यामध्येच आमचं जेवण झालं. मग म्हटलं आता संध्याकाळी जरा लवकर स्वयंपाक करायचा. तर आज मी तुम्हाला फक्त दुपारपर्यंतच माझं रुटीन शेअर करणार आहे. मग ते हे जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं खाऊन घेतल्यानंतर मग माझे कपडे आणि भांडी जे होते तर मी ते धुवून घेतले, आणि याच्यामध्येच पूर्ण हा सकाळपासून जे काम चालू केलं होतं तर ते 2:30 माझं पूर्ण काम संपलं. आणि आजचा व्लॉग हा इथंच थांबवणार आहे मी. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.